आयुष्याचे अनेक टप्पे असतात. लहानपणी जशी सगळ्यांनाच प्रेम आणि आपुलकीची गरज असते, तशीच गरज उतार वयात देखील भासते. मात्र त्याच वयात अनेकांच्या नशिबी हाल अपेष्टा येतात. कुटुंबातल्या सदस्यांकडूनच जाच होतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या हेल्प इज इंडियाच्या कार्यक्रमात बसलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना बघितलं, त्यांची कहाणी ऐकली तर वास्तव अस्वस्थ करतं. प्रत्येकालाच त्यांची मुलं त्यांच्या सुनात त्रास देत आहेत हे समजून येईल, पण हे प्रमाण मोठं आहे. देशातील 25% ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांच्या जाचाला सामोरं जावं लागतंय ही सत्य परिस्थिती आहे. 25% ज्येष्ठ नागरिक म्हणतात हो आमचा छळ होतो आहे. आणि सगळ्यात जास्त प्रमाण याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की डिसरिस्पेक्ट, व्हर्बल ॲब्यूज आणि निग्लेक्ट हा छळाचा प्रकार समोर आलेला आहे. आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला छळ करणारी किंवा त्रास देणारी कोण आहे, तर जवळपास 52% ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की मुलांकडून जास्त त्रास होतो आहे. आणि त्याच्यानंतर 34% ज्येष्ठ नागरिकांनी म्हटलंय की सुनेकडून आम्हाला त्रास होतो आहे. 15 जून हा जागतिक ज्येष्ठ नागरिक जागरूकता दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अभिनेत्री शमिता शेट्टी देखील उपस्थित होती. ज्येष्ठ नागरिकांची अवस्था बघून तिला देखील मोठा धक्का बसला. एक तो मुझे समझ में नहीं आता है कि फैमिली ऐसे कैसे कर सकती है, सन्स एंड डॉटर्स कैसे कर सकते हैं. फॉर दोज चिल्ड्रन आउट देयर आई वुड से ट्राई टू डू समथिंग सेल्फलेस फॉर अ चेंज. इट विल फील गुड एंड इट्स रियली बैड कर्मा टू डू व्हाट यू आर डूइंग, सो स्टॉप इट. 72 वर्षे लीलाबाई माने या गिरगावात राहतात. घर स्वतःचं असून देखील आज त्या आपल्याच घरात परक्या झाल्यात. घरी मुलगा मारतो, सून छळ करते, म्हणून त्यांना घराबाहेर झोपावं लागतं. या वयात घराबाहेर पडून राबण्याची वेळ लीलाबाईंवर आली आहे. सकाळी लीलाबाई बेबी सिटिंगचं काम करतात, त्यामुळे जे काही थोडे पैसे मिळतात त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मुलगा आणि सून घरी म्हणजे अशी मारहाण करतात, जेवण बनवून देत नाहीत, असं शिव्या गाळी करतात. पोलीस स्टेशनला कंप्लेंटही दिली तरी पण मारहाण करतात ते लोक. तेवढ्यापुरते का बसतात, घरी आल्यावर परत मारहाण करतात. म्हणून शेवटी मग मी काय घरात थांबत नाही जास्त. तरुणांचा देश अशी खरं तर भारताची ओळख. येथे तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. मात्र जशी वर्ष सरतील तसं मात्र हे चित्र बदलणार आहे. एका सर्वेमध्ये समोर आलंय की 2050 पर्यंत भारताची 50% लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची असेल. ओल्ड एज होम सुरू करून हा प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी प्रत्येकाला जाणीव करून देण्याची गरज आहे की आज न उद्या तुम्ही देखील ज्येष्ठ नागरिक होणार आहात. त्यामुळे ज्येष्ठांप्रती आदर बाळगा, त्यांची काळजी घ्या, त्यांचा सन्मान करा. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.